निगडीत शोषित जनतेचा खणखणीत आवाज। माजी खासदार निलेश राणेंच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा आता राष्ट्रवादी नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजरांनी केलेला आहे। नितेश राणेंनी शरद पवारांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। निलेश राणेंनी शरद पवारांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं। महाराष्ट्रातल्या बकबक करणाऱ्या परिवारापैकी निलेश राणे यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विरोधात अतिशय वाईट असं ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटचा आम्ही निषेध करतो। त्यांनी जे म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आणि देशात निवडणुका होतात तेव्हा तेव्हा पवार साहेबांना मुस्लिम समाजाची चिंता असते आणि त्यांना त्यांनी असं लिहिलं आहे की कधी कधी ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की असं वाटतं की औरंगजेबाचा पुनर्जन्म झालेला आहे। अतिशय वाईट असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलेलं आहे। आमचा निषेध आहे। माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला माझी विनंती आहे आणि माझं आव्हान आहे की निलेश राणे दिसतील तिथं त्यांच्या कानाखाली वाजवून ज्यांनी जो कानाखाली त्यांच्या वाजवल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस मी जिल्ह्याचा अध्यक्ष नागपूर ग्रामीण बाबा गुजर हे दिन हे निश्चित आज मी तुम्हाला सांगतो। खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सारवे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं। अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब